award goes to Sahyadri Farms. Sahyadri Farms नाशिक जवळपास 10,000 शेतकऱ्यांना एकत्र करण्यात त्यांना यश मिळाले आहे. द्राक्ष निर्यातीत सर्वात मोठा वाटा सह्याद्री फार्म्सचा आहे. सेंद्रिय शेती हे त्यांचं प्रमुख वैशिष्ट्य. मी श्री विलास शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. मान्यवरांना विनंती की त्यांनी लालबागच्या राजाची प्रतिमा त्याचसोबत चॉकलेट आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. मोस्ट पॉप्युलर ब्रँड सह्याद्री फार्म्स. रचना आणि अमित या दोघांचे मनापासून धन्यवाद. खरं तर सह्याद्री फार्म्स एक शेतकऱ्यांची कंपनी आणि नुकतीच मी 2011 स्थापना झालेली, म्हणजे 8 वर्ष पूर्ण होत आहे. आणि अशा कंपनीला आज या स्टेजवर आपण सन्मानित करत आहात. मनापासून आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद द्यायचे. सह्याद्री फार्म्स खरं म्हटलं तर एक प्रोड्युसर कंपनी ही संकल्पना पूर्णतः नवी. प्रायव्हेट कंपनी नाही, पब्लिक लिमिटेड नाही, प्रोड्युसर कंपनी जिथे फक्त शेतकरी सभासद होऊ शकतात अशी कंपनी आज 300 कोटीची उलाढ करते आहे. भारतातून जवळजवळ 17% द्राक्ष निर्यात हे सह्याद्री फार्म्समार्फत होता. युरोपमधले सर्व जे सुपर मार्केट्स आहेत, प्रत्येक सुपर मार्केटमध्ये आपण जर जानेवारी ते एप्रिल गेले तर आपल्याला सह्याद्री फार्म्सची द्राक्ष बघायला मिळतील. 7,000 शेतकऱ्यांचा हा समूह आणि जवळजवळ 3,000 कर्मचारी असा हा एकंदरीत जो काही व्याप तयार झालेला आहे आज या व्यासपीठावरून जो सन्मान इथे दिला गेला आहे, मला वाटतं त्यांनी अजून पाठबळ आम्हाला नक्कीच मिळतं आहे आणि पुढील वाटचाल अजून भक्कमपणे करणं आणि ज्या पद्धतीने अमूल एक उभं राहिलं, शेतकऱ्यांची एक संस्था उभी राहिली, तशीच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सह्याद्री फार्म्सची संस्था तेवढीच खंबीरपणे उभी राहील एवढंच आपल्याला आश्वस्त करतो. धन्यवाद.